नमस्कार, मी क्षितिजा. वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या घरच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आणि सोबतच गिरीजा आणि राशीच्या बोरणानाच्या कार्यक्रमाला. तर गेल्या वर्षी गिरीजाचं पहिलंच बोरणान होतं आणि त्या वर्षीपासूनच आम्ही आमच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायला चालू केला. तर इथं मी छान असं डेकोरेशन केलेलं आहे, बिस्किटांचं डेकोरेशन. तर हे मी वाण आणलेले आहेत आणि त्यानंतर इथे पंचारती आहे, हळदी कुंकू आहे, गुलाब आणलेले आहेत, बिस्किटांच्या काही छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या आहेत. ही बिस्किटांची रेल्वे माझी सगळ्यात जास्त फेवरेट आहे. त्यानंतर जी लोटकी आहे तर ती छान सजवून ठेवलेली आहे, तिळगुळ आहे. आणि हा आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आता चालू झाला. तर गिरीजाला आणि राशीला छान असे मॅचिंग मॅचिंग ड्रेस, सोबतच त्यावरती पतंगसुद्धा आहे, हे त्यांच्या आजीने शिवलेलं आहे. हे छान स्वीट अँड सिम्पल आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं आपण आपल्या इथं ओवाळून घेतो. तर आपल्या इथं औक्षण करण्याची पद्धत असते, तर ही माझी मम्मी आहे आणि ती औक्षण करत आहे. आणि राशीसुद्धा खूप छान मांडीवरती बसलेली आहे आणि हा सगळा कार्यक्रम आता चालू झालेला आहे. तर या माझ्या सासूबाई आहेत. तर या दोघींचं ओवाळून झाल्यानंतर या माझ्या काही काके आहेत आणि एक मैत्रीण आहे, तर यांनी सुद्धा ओवाळून घेतलं. खाल्या देतात सगळ्या. आपला हा कार्यक्रम झाल्यानंतर याचे मी फोटो व्हॉट्सअपला स्टेटस म्हणून ठेवले. तर त्यावेळी बऱ्याच जणांनी मला विचारलं की नक्की बोरणान म्हणजे आहे तरी काय. तर मकर संक्रांत झाली की अगदी रथसप्तमीपर्यंत हे बोरणान आणि हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जातात. लहान मुलं म्हणजे अगदी 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंतच्या लहान मुलांचे बोरणान करतात. तर हा लहान मुलांचा कौतुक सोहळाच तुम्ही म्हणू शकता. तर बोरणान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात, पाटावरती बसून त्यांना औक्षण करतात आणि बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्ताशे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्किट, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते. त्यांनी बाळाला आंघोळ घातली जाते. घरातील व जवळपासची लहान मुलं यावेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात. यालाच बोरणान असे म्हणतात. बोरणान का करायचं याच्या संदर्भात एक आख्यायिका अशी आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसांची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नयेत त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केले गेले. त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरणान केले जाते. तर लहान मुलं म्हणजे बालकृष्णांचे स्वरूपच आहेत आणि त्यांच्यावर कोणतीही वाईट विचार किंवा वाईट दृष्टी पडू नये या उद्देशाने हे बोरणान केले जाते. हा हळदी कुंकू आणि बोरणानाचा कार्यक्रम रविवारी होता आणि त्या दिवशी बऱ्याच जणांच्या घरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतात. त्यामुळे एक ग्रुप पहिला आला होता आणि दुसरा ग्रुप जो आहे तर तो नंतर आला. तर हा दुसरा ग्रुप आहे, यामध्ये माझ्या मामे आहेत, काही काके आहेत आणि पुन्हा आम्ही सेम जशी बोरणानाची पद्धत असते तर आम्ही पुन्हा सगळं सेम त्याच पद्धतीनं केलं. तर चॉकलेट, बिस्किट,
जेम्सच्या गोळ्या पण होत्या त्यामध्ये, बोरं होती, त्रेवड्या होत्या, हे सगळं मी त्यामध्ये टाकलं होतं आणि ते मुलांच्या अंगावरती पुन्हा एकदा टाकलं. मी घालू तर रात्री 9 साडे 9 वाजेपर्यंत सगळे ऑलमोस्ट सगळे गेले होते आणि त्यानंतर या मॅडमचा कार्यक्रम चालू. मी अगदी 2 तास बसून ही रांगोळी काढली होती आणि हिने 2 मिनिटं पण लावली नाहीत ही सगळी रांगोळी विस्कटून टाकायला. हो हे बघा, बघा तरी. तर हा माझा हळदी कुंकवाचा आणि बोरनानाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिली आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. ही रांगोळी मी कशी काढली होती ते कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू.